और यहाँ पे दिख रहा है न्यू डिवेट्स, न्यू डिवेट्स, हैशटैग न्यू डिवेट्स। फिर से उड़ चला। नमस्कार 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 मित्रांनो, तर आज मी पुन्हा आलोय तुमच्या समोर। याचा अर्थ काहीतरी प्लॅन आहे, कुठेतरी आम्ही जातोय। यस, आम्ही जात आहे मोस्ट अवेटेड ट्रिप। यामध्ये खूप सारे तुम्हाला नवीन लोक मिळतील बघायला, आणि त्याचबरोबर आपले जवळचे काही मित्र सुद्धा आहेत। आणि ही राईड माझ्यासाठी पुन्हा कपल राईड आहे। खास नवीन नवीन कंटेंट आम्ही शोधून शोधून काढतोय आणि नवीन नवीन प्रकारे आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो, तुम्हाला सुद्धा नेक्स्ट राईड किंवा तुमची जी ट्रिप आहे प्रिपेअर्ड राहता येईल। अशा पद्धतीने माझी राणी ही आपल्या बसंतीवर, म्हणजे आपली दुसऱ्या राणीवर बसते। आता तू पाठीमागे सरक, प्लॅन था निकलने का सुबह, आपण निकल रे लेट, कोई दिक्कत नाही आहे। यही तो मजा होता है रोड ट्रिप का, अगर ऑन टाइम जाना है तो आपण चले जाते बाय ट्रेन, एम आई राइट? लेट्स गो। गणपती बाप्पा मोरिया मोरिया। तर सगळ्यात अगोदर आता आपल्याला करायचंय पेट्रोल फिलअप। गाडीचे जे काही थोडेफार काम होते ते सुद्धा काम करून घेतलेले आहेत आपण, आणि ट्रायल तर मारला नाही। ट्रायल म्हणजे आता ऑन बिटवीन आपला रस्त्यातच असेल। चलो भाई लोक निकलते, चलो सुजल बाय, सी यू पिल्या, हाऊ वी आर लुकिंग। तर अशा प्रकारे ऑफिशियली आपल्या ह्या प्रवासाची झालेली आहे सुरुवात। अरे रे 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 भाई लोग, रस्ता क्या खराब हो गया यार। हा रस्ता काहीच नाही बर कराने, ह्याच्यापेक्षा टफ रस्ता आपल्याला पार करायचा आहे। तर 9 नंतर परत पुन्हा झालेले 10, 7 झाले 9, 9 झाले 10। आणि आता यस फायनली आम्ही सगळ्या ग्रुप मेंबर्सला आता भेटलेले आहोत इथे। असं वाटतं ना ह्यावेळेस फर्स्ट टाईम गाडी फुल लोड वाटते। एकतर आमच्या दोघांचे लगेज, त्याच्यासोबत पिलियन सीट, हेवी हेवी गाडी वाटते। आणि ज्यावेळेस हे जे मजा येते ना, ज्यावेळेस हेवी आपण बसतो ना गाडीवर, तर ती मजाच वेगळी आहे। आणि ह्याचा जो एक टॉर्क निघतो रॉयल एनफील्डचा, खूप जबरदस्त। आणि ही आपल्या रोहनची बाईक, तो सुद्धा अल्टिमेटली गाडी भरला, अल्टिमेटली म्हणजे बघणाऱ्यांना असं वाटतं ना की माणूसच दिसत नाही आहे, पण लगेज खूप भयानक दिसतं यार। चोकवर खेचतो, चोकवर वन टू थ्री। तर अशा प्रकारे आपला पेट्रोल संपलेला आहे। राणी हाऊ यू फीलिंग? काले पड जाएंगे ना, ये सब चीजों पे ना, धूप बारिश हवा के अंदर हम ब्यूटी और स्किन की केयर करना है ना, बहुत डिफिकल्ट है, बहुत ही डिफिकल्ट है। आई होप क्लाइमेट जो है ऐसा ही रहे, क्योंकि अगर बारिश होगी तो मुश्किल आई, बहुत बहुत कठिनाई होगी बारिश अगर होगी तो। राणी भूकेला आलेली, आपली राणी भूकेला आलेली, त्याच्यामुळे राणीला आपण पाजून घालतोय तिचा द्रव्य दारू। राणी की हो रही है पेट पूजा, आपण भी करेंगे बहुत जल्द अपनी भी पेट पूजा। चलो 1 2 3 गाइस अटैक। थोड़ा पेट्रोल पड़ला यार खाली, 106 रुपीज लीटर यार। तो अभी विदाउट वेस्टिंग एनी टाइम अभी हमें निकलना है आगे। तो सबसे पहला हमारा जो स्टॉप रहेगा वो अभी पेट्रोल फिलअप के लिए तो रहेगा। इन बिटवीन अभी पेट्रोल तो टंकी खाली हो गई, तो इसके लिए हमने थोड़ा बहुत तो फिलअप कर लिया है। डेस्टिनेशन जो है वो हम अभी रिवील नहीं करेंगे, डेस्टिनेशन भाई लोग आपको उधर जाके बताएंगे हम। आप अपनी आंखों से देख लेना कि कितना सुंदर नजरिया है यार। बाहर पड़ेंगे इस मौसम में यार, ऐसा मतलब इतना अंदर से आवाज़ आ रही है ना कि ओंकार भाई उठ और चल अब बाहर निकल और इस मौसम के मजे लेंगे हम। ये मौसम जो है काफी 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 सुंदर हो गया है वहाँ पे जहाँ पे हम जा रहे हैं। साधच भरायला पैसे नाही, आता बँकेत कर्ज करणार आहे, बँकेत ना लोन घेऊन आता फिरायचं वेळ आला लागला। बायको एक लई जिद्दी आहे, बायकोला फिरवायचं आता।
तर थोडे राईड प्लॅन्स वगैरे पण आमचे झालेले आहेत, पुढचे डिस्कशन, कारण आता सकाळी निघाल्यापासून झालेले आहेत खूप सारे स्टॉप्स. तर आता इथून पुढे असं ठरवलंय की आम्ही स्टॉप घ्यायचं नाही, शेवटी आपण निघालो बाईक राईडवर, ह्याला काही लिमिटेशन्स नाहीत, सगळे आपल्या मनावरच आपण गोष्टी करू शकतो. मूड आला असं काही गोष्टी वाटले तर आम्ही नक्कीच थांबू, पण आता तरी आम्ही असं ठरवलं की आता इथे नॉनस्टॉप आपण लंचपर्यंत तरी गाडी मारायची, पुन्हा गेअर्स करतात सगळे टाईट आणि आम्ही निघतो आपल्या पुढच्या प्रवासासाठी. तर जसं की तिरुपतीला गेल्यावर जो खायचा आम्हाला प्रॉब्लेम झालेला, ज्यावेळेस आम्ही मागच्या लॉकडाऊनमध्ये तिरुपतीला फिरायला गेलेलो देवाच्या दर्शनासाठी, तर जो प्रॉब्लेम झालेला, खूप सारे हॉटेल्स वगैरे बंद होते, तर खायला गोष्टी मिळाली, बट थँक गॉड ऑल क्रेडिट गोज टू माय मॉम, आईने दिलेले पराठे जे होते ना खूप कमी आले. आणि आतासुद्धा आम्ही टेंभुर्णीमध्ये थांबलो आहे, हॉटेल चालू आहेत, पण असा आमचा सगळ्यांचा प्लॅन आहे की आपण जो स्टॉप घ्यायचा आहे तो बिग वनला घेऊयात, तिथे फर्स्ट क्लास अगदी सुंदर मनाला भावणारा असा जेवण मिळतो. तर ते मी सांगण्यापेक्षा तिथे जाऊनच दाखवतो, कारण सस्पेन्स ठेवणं खूप गरजेचं आहे ब्लॉगमध्ये. तरी आतासुद्धा पराठे आम्हाला सगळ्यांना एक स्टॅबिलिटी, एक ताकद देत आहेत. तर ज्यावेळेस ही आपण प्रवासात निघतो, भूक भागवण्यासाठी सगळ्यात बेस्ट इसेन्शियल गोष्ट जरी म्हटलं तरी, दिस इज सुपर यम. कसे वाटले पराठे? टेस्टी आहे, टेस्टी टेस्टी आहे ना, मी बोलते एकदम जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. चालेल, कारण आपल्याला हवे तसे हायजीन वगैरे हॉटेल जर नाही भेटले, आपली गाडी लावायची किंवा आपण कुठल्याही ठिकाणी असो, फर्स्ट क्लासपैकी तो रॅप केलेला पराठा काढायचा. आणि समाधान. आणि इथून बिग वन जो आहे 18 किलोमीटर आहे, आणि ह्या बॅक साईडला आम्ही वन राईड 2019 2019 वन राईडला ह्याच्या पाठीमागे आलेलो. इथे बर्ड्स वॉचिंग पॉईंट आहे, बिग वन बर्ड्स वॉचिंग पॉईंट. आता सध्या आम्ही आहोत बिग वन मध्ये. बिग वन मध्ये आता सगळेजण आम्ही लंच करायला थांबलोय. दाखवते की मी काय खातोय. हे एक प्रकारची मच्छी आहे, हा फ्राय आहे, हा सुक्का आहे, हा अळणी आहे, आणि ही ग्रेव्ही, आणि मी घेतलंय बाजरीची भाकर, आणि वसू घेतली आहे भाकरी. आम्ही आपल्या सोलापूर पुणे हायवे पासून सासवडच्या रस्त्याच्या दिशेने निघालेलो आहोत. सोलापूर पासून हा यवतपर्यंत जो रस्ता होता, ह्या एवढ्या किलोमीटर मध्ये जी मजा आली नाही, कारण तो नॅशनल हायवे एकच होता, सिंगल लेन होता, कुठे टर्न नाही, काही नाही, गाडी पळून पळून अक्षरशः आम्ही सगळे थकलेलो. आता जी खरी मजा आहे ना, असं मनातून असं वाटतं नाही की ते डोंगरावरून नाचायलाच पाहिजे. आता नुसता राडा, छोटासा रस्ता आहे, वनवे नाही, हा एकामध्ये दोन लेन आहेत आणि आजूबाजूला गाडी, आणि अशा रस्त्यात कॉर्नरिंग मारायला खूप मजा येते मला. वा हा तुम्हाला सांगू इच्छितो, हा जो प्लेस आहे, हा जो रस्ता आहे, हा फक्त 1% आहे जे आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहोत ह्या 2-3 दिवसात. अगदी धमाल म्हणजे धमाल. तर आता तुम्ही फक्त हा रस्ता आणि नजारा एन्जॉय करा. हा जो रस्ता आहे ना, इथून जो प्रॉपर चालू झालाय, आतला गावामधला रस्ता आपण म्हणू शकतो, इथे एवढे सारे आम्ही टेक्स रिटेक्स म्हणू शकतो किंवा
किती वेळा कॅमेरा चालू करायचा नाही ह्याचा काही नेम नाही, हिशोबच नाही. आता कंटिन्यू असं क्लायमेट आणि वातावरण आहे ना की जे कोणी इथं आता आमच्यासोबत व्लॉग करत आहेत सगळ्यांना असं वाटत असेल की बंद करू की चालू ठेवू कॅमेरा, हाच विषय कळणार नाही. चढल्यानंतर आम्ही सर्व लोकांनी एक छोटासा चाय स्टॉप घेतलेला, बाकी सगळ्यांनी नेहमीप्रमाणे चाय कॉफी या सगळ्या गोष्टी झाल्या. मुळात झालं काय, सकाळी आम्ही निघायलो उशीर, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी स्लो 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 म्हणजे सगळ्याच गोष्टी लेट होत जात असतात. जर आपण सकाळी निघताना प्रॉपर ऑन टाईम जर निघालो ना तर सगळ्या गोष्टी प्रॉपर नीट वेळेत होतात. आणि असा ज्यावेळेस रस्ता असतो ना, क्लायमेट बघा ना, ऊन आहे वर सगळीकडे, असे ढगे भरलेले आहेत असं वाटतं की पाऊसच पडेल. हां, आणि तिथून उन्हाचा सनरेज, आपण बोलतो सनरेज आहे, आणि आजूबाजूला हिरवीगार झाडी आजूबाजूला, आणि तो जो लाईट पडतो ना त्या लाईटमध्ये फोटो इतके मस्त येतात, खूप जबरदस्त. आपला समर्थ भाऊ दिसेन असा झालेला आहे, त्यांना या आपण तोपर्यंत येऊयात आपण एक दोन तीन छान छान फोनमध्ये. आपली जी लोकेशन आहे, आज आपण जिथे जाऊन स्टे करणार आहोत आणि उद्या अगदी मध्ये शीर म्हणजे शीर उंच असं ठिकाणी आम्ही जाणार आहोत, ते लोकेशन इथे जवळपास दिसत आहे. तर आपल्याला इथेच वर स्टे करण्यासाठी जायचं आहे गाईज. वा हे बघ, तिथे लाईट बघ, लाईट बघ, लाईट लाईट कशी दिसते बघ धुक्यांमुळे. हे बघ, एक नंबर एक नंबर एक नंबर वर्थ आहे यार, वर्थ आहे सिरियसली. आपल्याला लेट जरी झाला ना इथे यायला, पण ह्या ज्या गोष्टी आहेत, हा जो नजारा आहे ना, भले मला एखाद्या वेळेस कॅमेऱ्यात दाखवता आला नाही, पण ही जी मजा आहे, हा जो फील आहे जो आम्ही सगळेजण घेत आहोत, तो म्हणजे अल्टिमेट आहे, बोलूच नाही शकत मी शब्दामध्ये. आणि ह्याची डिटेल्स मी तुम्हाला देणार तर आहेच, बट ऑब्व्हियस किंवा आता देईल किंवा उद्या सकाळी देईल. पण गाईज तुम्ही नक्की 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 ह्या लोकेशनला या. लोकेशन म्हणजे हा असा लोकेशन आहे जिथे तुम्ही बाय कार येऊ शकता, आणि लो ग्राउंड क्लिअरन्स जरी तुमच्या कारचा असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, रस्ता इतका खराब वगैरे असं काहीच नाही. फक्त मध्ये रस्त्याचं थोडं काम चालू होतं थोड्या पॅचमध्ये बस, आणि तो पण काम चालू आहे, तो पण कम्प्लीट होऊन जाईल. इथे तुम्ही नक्की या. आणि रस्ता तर खूप सुपर आहे इथे. आता पुढे आम्ही ज्यावेळेस सासवड पार केला ना त्याच्यानंतर रस्ता तर खूपच मस्त आहे, आणि ज्या गोष्टीची कमी होती फायनली ती गोष्ट सुद्धा आम्हाला भेटते, म्हणजे खूप जोरदार असा पाऊस चालू आहे, खूप जोरदार. बट डोंट वरी, डोंट नीड टू वरी, आम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपर वियर केलेले आहेत, आपल्याला काहीच टेन्शन नाही. राव जात असाल ना. तर मित्रांनो, सकाळपासून खूप मस्त प्लॅन होता आणि अगदी मनासारख्या सगळ्या गोष्टी झाल्या. पावसाला मिस करत होतो की नाही, खरं सांगा मिस करत होतो ना. आणि असं पण नाही की घाण एकदम आडवा तिडवा गावठी कुत्र्यासारखा पाऊस पडतोय, एकदम शिस्ती छान मस्त पैकी, जसा रोमॅन्टिक पाऊस पाहिजे तसा पाऊस आहे. बरोबर ना बॉस, एकदम शिस्तीत मस्त पाऊस आहे. यस, पॉइंट टू बी नोटेड. फक्त रस्त्यात खड्डे भरपूर आहेत. आम्हाला राजगडकडे जायचं आहे, उद्या ट्रेकिंगला राजगडला जायचंय. तर आता राजगड ह्या दिशेला आहे बरोबर, तर तिकडे जाऊन तिथे आम्हाला रिसॉर्ट्स वगैरे राहायची सोय की लॉजिंग वगैरे तिथे आहेत ना. किती किलोमीटर आहे इथून? 5 किलोमीटरवर आहे. काकांनी आपल्याला आयडिया काय दिली आहे, इथून राजगड जो आहे किल्ला तो आहे 12-13 किलोमीटर. तर इथून 5 किलोमीटरवर अमृता गार्डन नावाचं हॉटेल आहे, रिसॉर्ट आहे. तर ते म्हणते तिथं तुम्ही थांबा, गडाच्या खाली चांगली राहायची सोय नाही आहे, मिळालं तर पण ती चांगली नाही, गचाळ.
अशा प्रकारे फायनल गाडी अनलोड झाल्यानंतर आम्ही रूम मध्ये आलोय. तर हॉटेल अमृता म्हणून हा रोडवर हॉटेल आहे, मोटेल मोटेल म्हणू शकतो ऍक्च्युली आपण. पूर्ण अवतार झालेला आमचा पसारा इथे, रेनकोट्स, त्याच्यानंतर आम्ही असे जॅकेट्स हँग केलेले आहेत कारण ते घातलेले जॅकेट सुकण्यासाठी. त्याच्यानंतर हे गाडीवरचे सगळे बॅग, टँक बॅग, टेल बॅग, हेल्मेट्स आणि सगळ्या गोष्टी अशी वाळायला वगैरे सुकवायला ठेवलेत. आणि हे आपले सॅडल बॅग आणि तिथे विंटर लायनर आणि इथे आपली राणी. काय करते असो तू? इतकी भूक लागली आहे की आम्ही खाली रेस्टॉरंटमध्ये जाण्याच्या अगोदर पराठा काढून खात बसले. अरे खाऊ नको रोज, चल आपण चाललो आता खाली. मम्मी पराठा करून दिली, मम्मीने दिलेलं पराठा. मम्मी की हा मम्मीची याद यायला लागली. चला मम्मीची आठवण येते, ठीक आहे. एक पराठा खा, जास्त खाऊ नको, जास्त खाऊ नकोस, एकच खा. आपण आता खाली जातोय. तर येस गाईज, भेटूया तुझ्या सकाळी. खूप भयानक थकलो आहे मी ऍक्च्युअली. झालं काय, सकाळी जसं मी बोललो लेट निघालो ना, लेट निघाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी अशा घडतात, सगळ्या गोष्टी लेट 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 लेट. आणि त्याच्यानंतर मध्ये काही प्रॉब्लेम झालेत गाडींमध्ये वगैरे, दोघा तिघांचे चुकामूक झाले, ते मी ब्लॉगमध्ये घेतले नाही कारण तो सिच्युएशन असा नव्हता की रेकॉर्ड करून सांगण्यासारखा. त्या गोष्टी आम्ही केले सॉर्ट आउट आणि फायनली आता वाजलेत 8 वाजता आम्ही पोचलो आहे. तर आणि येस गाईज, तुम्हाला जे आम्ही कंटेंट नवीन नवीन टाकतोय, ज्या पद्धतीने घेऊन येतोय, ह्या कंटेंट कसे वाटतात हे तुम्ही कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि ह्या अगोदर पण मी जसं बोलले त्याच गोष्टीवर मी ठाम आहे. जर तुम्हाला माझा कंटेंट आवडत असेल तरच तुम्ही माझे ब्लॉग कंटिन्यू बघा, लाईक करा, कॉमेंट करा आणि कॉमेंट नक्की करा बरं का, कारण त्याच्याशिवाय मी इम्प्लिमेंट नाही करू शकत. कोणत्या गोष्टी मला बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे. आणि फ्रेशअप वगैरे होऊन आता जवळपास 9:39 झालेले आहेत, म्हणजे पावणे तास झालेले आहेत आणि भयानक भूक लागली. आता जेवण वगैरे करून आराम करणार आणि उद्या सकाळी तुम्हाला भेटूया डोंगरावर.